सांगली जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष बदलांचं वारं सध्या जोरदार वाहू लागले. या पदाधिकाऱ्यांच्या बदलासंदर्भात रविवारी दिनांक 14 फेब्रुवारी रोजी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषद अध्यक्षांच्या निवासस्थानी बैठक आयोजित करण्यात आली आहे. गेल्या वर्षी 2 जानेवारी 2020 रोजी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्या निवड झालेल्या होत्या. सदर निवडी या फक्त वर्षभरासाठी असतील असं भाजपच्या नेते मंडळींनी सांगितलं होतं. या निवडींना 1 वर्ष पूर्ण झाल्यामुळे इच्छुक आणि मात्र नव्या निवडीसाठी जोर धरायला सुरुवात केली आहे. त्यामुळे ही बैठक महत्वपूर्ण ठरली जाणार असल्याचं दिसतंय. बैठकीस भाजप कोर कमिटी, भाजप जिल्हा अध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, खासदार संजय काका पाटील तसेच भाजपच्या जिल्ह्यातील सर्वच प्रमुख नेते आणि जिल्हा परिषद सदस्य उपस्थित राहणार आहेत. मोहन राजमाने, स्टार महाराष्ट्र न्यूज, सांगली.